अहेरी तालुक्यातील शेवटच्या टोक्यावर असलेल्या उमानूर येथे पंचायत समिती गणनिहाय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उमानूर पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक खेडे व टोल्यातून उदंड प्रतिसाद मिळाल्याने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक हजर झाले होते. आदिवासांच्या पारंपरिक ढोल नागऱ्यांनी अमरीशराव यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना मतदारांची जाणीवपूर्वक व जबाबदारीने मतदान करावे असे आवाहन आत्रम यांनी केले. मतदान करताना अयोग्य उमेदवाराला दिलेले मत हेच आपले क्षेत्राच्या उद्योगतीला कारणीभूत ठरत असूनच मतदारांच्या एका चुकीमुळे संपूर्ण क्षेत्र 30-40 वर्षे मागे गेल्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे असे त्यांच्याद्वारे बोलण्यात आले. मात्र विरोधकांवर घरात बसून होते असे खोटे आरोप करणारे मंत्री स्वतः 4.5 वर्षे गायब होते. कोरोनामुळे व सुराजागडच्या वाहनांच्या अपघातामुळे जनता मरत होती तेव्हा मंत्री कुठेच भटकताना दिसले नव्हते. कोणत्याही भागात संपर्क ठेवला नव्हता म्हणूनच आता हेलिकॉप्टरने गाव गाव फिरावे लागत असल्याची टीका अमरीशराव आत्रम यांनी केली आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी हरेंद्र मळावीची रिपोर्ट, गडचिरोली. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार. नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार. नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.